मती गेली, मती विना निति गेली, निति विना गति गेली, गति विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। नमस्कार, माझे नाव स्वाती आहे आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात मी आपले आदर्श ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना नमन करून करीत आहे। आपल्या सर्वांनाच त्यांचा शिक्षणात किती मोठा आणि मोलाचा योगदान आहे हे माहिती आहे। तर आजच्या क्लासमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स हे अभ्यास करणार आहोत। तर चला क्लासला सुरुवात करूया। मीनिंग ऑफ इकॉनॉमिक्स। इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स। द ओरिजिन ऑफ द टर्म इकॉनॉमिक्स लाइज इन द ग्रीक वर्ड आयकोनोमिया। इकॉनॉमिक्स हे समाजशास्त्र आहे। इकॉनॉमिक्स समजून घेण्यासाठी आपल्याला समाजशास्त्र काय हे माहीत असायला पाहिजे। तर सायन्सचे दोन प्रकार असतात, एक नॅचरल सायन्सेस आणि दुसरं सोशल सायन्सेस। नॅचरल सायन्सेस म्हणजे ज्याचे लॉज रूल्स हे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल असतात, त्याची व्हॅलिडिटी आपण लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो नॅचरल सायन्सेस। जसं आपले एक्झाम्पल द थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी जे आहे न्यूटनने दिलेली, त्याला आपण टेस्ट करू शकतो। आणि हे आपले जे सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, हे सगळे नॅचरल सायन्सेस आहेत। तर यांचे लॉज, यांचे रूल्स हे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल असतात। तर दुसरं आहे सोशल सायन्स। सोशल सायन्स म्हणजे असं शास्त्र ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या बिहेवियरची स्टडी केली जाते, एखाद्या व्यक्तीच्या मेंटल ऍस्पेक्ट म्हणजे सायकोलॉजी आणि सोशल ऍस्पेक्ट म्हणजे तो व्यक्ती समाजात कशा पद्धतीने राहतो, त्याचं वागणूक कसं आहे, त्याचे बिहेवियर, त्याचा ऍटिट्यूड कसा आहे, ते आपण टेस्ट करतो, त्याचा आपण अभ्यास करतो सोशल सायन्स मध्ये। आता एखाद्या व्यक्तीच्या बिहेवियरला तर आपण लॅबोरेटरीमध्ये नेऊन टेस्ट नाही करू शकत, म्हणून त्याला आपण काय म्हणतो सोशल सायन्सेस। तर इकॉनॉमिक्स हे ग्रीक वर्ड आयकोनोमिया यापासून आलेला आहे। आयकोनोमिया म्हणजे मॅनेजमेंट ऑफ हाऊसहोल्ड, त्यालाच क्वीन ऑफ सोशल सायन्स असं पॉल सोमिलसनने म्हणलेलं आहे। सोशल सायन्स म्हणजे काय आपल्याला समजलं, तर इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स। जर सोशल सायन्स बिहेवियरचा अभ्यास असेल, इकॉनॉमिक्स कशाचा अभ्यास आहे, एका व्यक्तीच्या बिहेवियरचा अभ्यास आहे। इकॉनॉमिक्स डील्स विथ द इकॉनॉमिक ऍस्पेक्ट ऑफ ह्युमन बिहेवियर। मग आता ते बिहेवियर कुठल्या पद्धतीचं असू शकतं, तर इट डील्स विथ हाऊ ह्युमन बीइंग सॅटिस्फाय अनलिमिटेड वॉन्ट्स विथ लिमिटेड मीन्स। अनलिमिटेड वॉन्ट्स म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, म्हणजे एक बेसिक ह्युमन नेचर असतं, एका माणसाचे गरजा, त्याचे वॉन्ट्स, त्याचे डिझायर्स हे अनलिमिटेड असतात, पण आपल्याकडे त्याला फुलफिल करण्यासाठी लिमिटेड रिसोर्सेस आहेत। लिमिटेड रिसोर्सेस म्हणजे समजा उदाहरणात घेऊया, पैसा, आपल्याकडे पैशाची कमतरता असते, पण आपले जे गरजा आहेत ते अनलिमिटेड असतात। लिमिटेड रिसोर्सेस पासून आपल्या अनलिमिटेड वॉन्ट्सला जेव्हा आपण सॅटिस्फाय करतो आणि ते कशा पद्धतीने सॅटिस्फाय करायचं, हे जे शास्त्र आपण वापरतो त्याला काय म्हणतो इकॉनॉमिक्स असे म्हणतो। तर आपल्याला बेसिक इकॉनॉमिक्सचं कन्सेप्ट समजला असेल, तर जे एका प्रत्येक एका व्यक्तीचं एक बेसिक ह्युमन नेचर आहे की आपल्याला मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन पाहिजे असतं आपल्या लिमिटेड रिसोर्सेस पासून। आता काही महत्वाचे इकॉनॉमिस्ट यांच्याबद्दल चर्चा करूयात। तर अर्थशास्त्राचं आपण जेव्हा अभ्यास करतो तर सर्वात महत्वाचं एक नाव आपल्या सर्वांना आठवतं, ते आहे आपले आचार्य चाणक्य। नंदकुळाचा नाश करून राजा धनानंद याला हरवून चंद्रगुप्त मौर्याला गादीवर बसवणारे आपले असे महान अर्थशास्त्री आचार्य चाणक्य यांचं आणखी नाव काय आहे कौटिल्य, आणि चंद्रगुप्त देखील आपण त्याला म्हणतो। तर आचार्य चाणक्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे, ते म्हणजेच कौटिल्याच अर्थशास्त्र। यामध्ये अर्थशास्त्राचे कन्सेप्ट, अर्थशास्त्राचे अप्रोचेस आणि खूप काही थेरीज आचार्य चाणक्याने लिहिलेलं आहे, आणि अर्थशास्त्रामध्ये यांचं खूप मोठा योगदान राहिलेलं आहे। तर आपले दुसरे इकॉनॉमिस्ट ऍडम स्मिथ। ऍडम स्मिथला फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून ओळखतो। ऍडम स्मिथ हे वेल्थ ओरिएंटेड डेफिनेशन आपल्याला दिलेले आहेत। तर त्यांचा एक प्रसिद्ध एक मास्टरपीस म्हणा एक बुक त्यांनी 1776 मध्ये 1776 मध्ये पब्लिश केलं होतं, अन इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन। त्यामध्ये ते म्हणतात की अ सायन्स ऑफ वेल्थ, म्हणजेच वेल्थ ओरिएंटेड डेफिनेशन हे ऍडम स्मिथने दिलेली होती। तर फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की ऍडम स्मिथ। आपले दुसरे इकॉनॉमिस्ट
अल्फ्रेड मार्शल हे वेलफेअर ओरिएंटेड डेफिनेशन देताना दिसतात आणि द प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकामध्ये 1890 मध्ये ते पहिल्यांदा फक्त वेल्थ ओरिएंटेड इकॉनॉमिक्स नसून इकॉनॉमिक्स हे काय आहे, इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ मॅनकाइंड इन द ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ, हे एक व्यक्तीच्या बिहेवियर बद्दलच अभ्यास आहे असं पहिल्यांदा ते विचार व्यक्त करताना आपल्याला समजतं. स्टडी ऑफ ऑर्डिनरी मॅन आणि इकॉनॉमिक इज अ बिहेवियरल सायन्स असं अल्फ्रेड मार्शल म्हणतात. तर तिसरा आहे लिओनेल रॉबिन्स. तर लिओनेल रॉबिन्स हे स्कॅर्सिटी ओरिएंटेड डेफिनेशन दिलेले आहेत. तर स्कॅर्सिटी म्हणजे कुठल्याही वस्तूची किंवा गोष्टीची आपल्याला कमतरता जाणवणं, म्हणजे कमी प्रमाणात अवेलेबिलिटी असणं, त्याला आपण काय म्हणतो, स्कॅर्सिटी म्हणतो. तर स्कॅर्सिटीवर आपल्याला खूप वेळेस आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये खूप काही कन्सेप्ट आपल्याला पुढे येणार आहेत, आपण त्यावेळेस त्याला डिटेलमध्ये डिस्कस करूयात. काही इंडियन इकॉनॉमिक्स बद्दल माहिती घेऊया. तर इंडियन इकॉनॉमिक्स बद्दल चर्चा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विसरून चालणार नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर्स मिळवण्यासाठी द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या युनिव्हर्सिटीमध्ये गेले, तर त्या ठिकाणी ते द प्रॉब्लम ऑफ रुपी हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते आपल्या देशातील करन्सी बद्दल काय प्रॉब्लम आहे हे त्यामध्ये डिटेलमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. अमर्त्य सेन यांना 1998 इकॉनॉमिक्स मध्ये नोबेल प्राइज भेटलेला आहे. आणि तिसरं जे नाव आहे, तिसरे इकॉनॉमिस्ट आहेत अभिजित बॅनर्जी, यांना सुद्धा 2019 मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये नोबेल प्राइज भेटलेला आहे. तर हे काही झाले आपले इकॉनॉमिस्ट. आता आपण पाहूयात ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक्स. तर इकॉनॉमिक्सचे शाखा किती प्रकारचे आहेत, आपण त्याला टाइप सुद्धा म्हणू शकतो. तर 1933 मध्ये पहिल्यांदा सर रॅग्नर फ्रिश या इकॉनॉमिस्टने मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स ह्या दोन शब्दांना जन्म दिलेला आहे. तर मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय हे आपण पुढे पाहूयात. तर हे दोन शब्द मायक्रो आणि मॅक्रो, ग्रीक वर्ड मायक्रोज अँड मॅक्रोज या शब्दापासून डिराईव्ह झालेले आहेत. इकॉनॉमिक्स सुद्धा ग्रीक वर्ड आहे आणि ते आयकोनोमिया यापासून आलेलं आहे, हे आपण पाहिलेले आहोत. पहिलं ब्रांच आहे मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो मीन्स स्मॉल, हे आपल्याला माहिती आहे. पण मायक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ द बिहेवियर ऑफ द इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल सच ऍज हाऊस होल्ड, वर्कर्स, फर्म, इंडस्ट्री, इटीसी. म्हणजे मायक्रो मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं काय आहे, जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर एखाद्या इंडिव्हिज्युअलची किंवा फर्मची एखाद्या हाऊस होल्डची आपण स्टडी करतो तर त्यावेळेस आपण त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. म्हणजेच पर्टिक्युलर किंवा इंडिव्हिज्युअल हे तेव्हा हे शब्द ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे इंडिव्हिज्युअल बेसिसवर स्मॉल लेवलवर जेव्हा आपण प्रॉब्लेम्सला डिस्कस करतो, आयडेंटिफाय करतो, त्याचे सोल्युशन फाइंड आउट करतो, तर त्यावेळेस काय इकॉनॉमिक मायक्रो इकॉनॉमिक्स हे कन्सेप्ट आपण वापरत असतो. तर मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये इंडिव्हिज्युअल हाऊस होल्ड, वर्क, वर्कर, फर्म, इंडस्ट्री यांच्याशी रिलेटेड हे मायक्रो इकॉनॉमिक्स असणार आहे. सो गाईज, आज आपण जे काही डिस्कस केलो म्हणजेच मिनिंग ऑफ इकॉनॉमिक्स, काही महत्वाचे इकॉनॉमिस्ट आणि ब्रांचेस ऑफ इकॉनॉमिक्स, त्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स, हे सगळं तुम्हाला लक्षात आलं असेल. तर हे जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, व्हॅल्युएबल वाटली असेल, तर नक्की चॅनलशी जुळून राहा आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हे सर्व तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. हे सगळे पीपीटीज मी स्वतः तुमच्यासाठी रेडी करत आहे. जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असतील तर चॅनल सोबत नक्कीच जुळून राहा. धन्यवाद.